सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रामध्ये यावर्षी एकूण 3,035 सार्वजनिक गणपती बसले असून आज विसर्जनाच्या 9व्या दिवशी एकूण 516 सार्वजनिक गणपतींचं विसर्जन आहे. उद्या 10व्या दिवशी एकूण 1,827 गणपतींचं विसर्जन आहे. विसर्जन शांततेमध्ये पार पडावं याकरता सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने योग्य तो बंदोबस्त लावला असून या बंदोबस्तामध्ये एकूण 7 पोलीस उपअधीक्षक, 29 पोलीस निरीक्षक, 106 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, 1600 पोलीस अंमलदार, 150 नवप्रविष्ट कर्मचारी, SRPF चे 2 प्लॅटून, त्याचप्रमाणे 1100 होमगार्ड्स यांचा या एकूण बंदोबस्तामध्ये समावेश आहे. सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या अखत्यारीतील कार्यक्षेत्रामध्ये आतापर्यंत गणेशोत्सव अत्यंत शांततेने पार पडला असून उद्या आणि परवा आणि त्या पुढील काळामध्ये होणारे ईदच्या मिरवणुका हे सर्व धार्मिक उत्सव अतिशय शांततेने पार पडतील असा आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद. जागेबद्दल नगरपालिकेची परमिशन घेतली होती त्यामुळे स्पीकरची परमिशन जी आहे ती आम्ही दिली होती. असं आहे की सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये गेल्या काही काळापासून घरफोड्यांचं प्रमाण वाढलं होतं. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जे आहेत ते हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्नरत होते. मला आपल्याला सांगण्याला आनंद होतो की स्थानिक गुन्हे शाखेच्या 3 पथकांनी गेल्या काळात घडलेल्या घरफोड्यांपैकी एकूण 25 घरफोड्या या उघड केल्या असून त्यामध्ये जवळपास 350 ग्रॅम सोनं, 750 ग्रॅम चांदी, 2 मोबाईल, 2 मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त केलेला आहे. त्यामध्ये एकूण 25 गुन्हे उघड झाले असून आपण त्यामध्ये 5 आरोपींना अटक केलेली आहे. या 5ही आरोपींचं आधीचं गुन्हेगारी अभिलेख असून त्यांच्यावर आपण भविष्यात सुद्धा योग्य ती प्रतिबंधक कारवाई करणार. किती रुपयांचा मुद्देमाल आहे? या पूर्ण 3 पथकांनी केलेल्या कारवाईमध्ये 15,58,000 रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे. ही पथकं कार्यरत असतानाच एकूण 25 घरफोड्या ज्या उघड झालेल्या आहेत आणि यामध्ये एकूण एवढ्या रकमेचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे. कॅमेरा आणि मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आले. याच्यामध्ये पहिलं जी टीम आहे APF पोरे यांचं मी विशेष अतिशय चांगली कामगिरी या आधी सुद्धा केलेली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तिजोरी आणि त्यांची कॅश चेस्ट जी आहे ती कॅश चेस्ट गॅस सिलेंडर आणि कटर वापरून फोडण्यात आली होती आणि त्यामध्ये जवळपास 60 लाख रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला होता. त्यामध्ये API पोरे यांच्या टीमनी